हरिओम, मी सुजाता वीरा समाजीमुळे उपासना केंद्र टोक 2018 साली माझ्या आईला जटारवाडी उपासना केंद्र ते ज्या दिवशी गुरुवार होता त्याच दिवशी पहाटेच मम्मीला काहीतरी किडा चावलेला 5 वाजता. ते तिला कळलं नाही, बरोबर इथं हनुवटीला चावलेला शिरेवर, तिला कळलं नाही. ते 5 वाजता जागी झाली, त्यावेळी जरा असं म्हणजे चावल्यासारखं झालं म्हणून तिने हात झटकला इथं, मग तिथनं पुढे थोडं थोडं ते सूज चढत गेली. सूज चढत गेल्यानंतर सूज चढत असतानाच तिला काय वाटलं, दाढ दुखत असल नाहीतर हिरडी वगैरे असं काहीतरी सुजला असल असंच तिला काहीतरी असं जाणवलंच नाही. पण 10 वाजेपर्यंत एकदम जास्त सूज चढली. त्याचवेळी मी फोन केला पण ती म्हटली नाही माझा असं असं म्हणजे बिघडलंय, माझ्या तोंडावर सूज यायला आले आणि काय समजना. मग म्हटलं लगेच आत जा आणि उदी लाव तिथं, बापूंना सांग म्हटलं, डोळे झाकून 2 मिनिटं सांग बापूंना मनातल्या मनात. तिनं तसंच केलं पण ते काय इफेक्ट झाला नाही म्हटली. नंतर माझा फोन सतत चालू होतो, मग माझी बहीण होती घरात, त्या बहिणीला सांगितलं उदीचे पाणी कर, तारक मंत्र 11 वेळा म्हण, बापूंच्या जवळ पाणी ठेव आणि ते पाणी मम्मीला प्यायला दे. मग तिनं तसंच केलं पण ती सूज वाढतच राहिली. 11 साडे 11 वाजेपर्यंत तिचं तोंड ओळखना असं झालं. मग गावात डॉक्टरांच्याकडे नेलं, ते डॉक्टर म्हटले काय नाही म्हटले किडा चावलेलं त्याचं इन्फेक्शन झालंय आणि संध्याकाळपर्यंत कमी येईल, त्यांनी 2 इंजेक्शन औषध दिली. पण ती सूज काय थांबली नाही. 5-6 वाजेपर्यंत आम्ही अनेक निघवे डॉक्टर आहेत, निघवे म्हणून आहेत तिथं डॉक्टर आहेत, त्यांना दाखवलं, ते म्हटलं हे तुम्ही थांबू नका इथं, तुम्ही पुढे न्या आणि सूज वाढत चालल्या. त्या दवाखान्यातनं तयारी करोस्तोपर्यंत बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरलं. आणि तिथं जायच्या आधीच तिच्या छातीवरनं पाठीतनं सगळीकडनं सुजलं, तोपर्यंत तिचा चेहरा डोळं कुठं आहेत नाक कुठं आहे हे सकट तिचं दिसत नव्हतं, एवढी सूज चढलेली. पण ज्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही पहिल्यांदा पाऊल टाकलं तिथे दत्तगुरूंचा फोटो होता समोर, म्हटलं बापू आपल्याला इथंच भेटलेत म्हटलं. आणि माझ्या बरोबर विविध स्तोत्राचं पुस्तक बरोबर होतं, तिच्याकडं पण लॉकेट होतं आणि तिला डॉक्टरांनी तिला गेल्याबरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. मग त्यांनी काही वस्तू आमच्या हातात आणून दिलं, दागिने वगैरे. मग मी म्हटलं हे लॉकेट फक्त तिच्याजवळ राहू दे म्हटलं, माझ्यासाठी म्हणून ठेवा, तुम्ही लॉकेट तिच्यापासून लांब ठेवू नका. मग ती नर्स होती, ती म्हटली हातात बांधतो मी लॉकेट, तुम्ही काय भिवू नका म्हटले. आणि तिला त्यावेळी पूर्ण शुद्धीवर होती आणि ती फक्त बापूंचा जप तिच्या मनात चालू होतं, कारण तिला कणतेला फक्त तिचा आवाज येत होता, ती काय बोलत्या काय नाही काही समजत नव्हतं तिचं. आणि डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरमध्ये ज्यावेळी घेतलं त्यावेळी तिला 2 ठिकाणी इथं जखम केली, त्यातनं ते पाणी बाहेर यायला आलं. बेशुद्ध 24 तास ती बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखीच होती. पण त्या दरम्यान ज्यावेळी शुद्धीवर यायची होती त्यावेळी शुद्धीवर येईपर्यंत माझी उपासना चालू होती. विविध स्तोत्रामध्ये कुठलं पान मला म्हणजे वाचू वाटेल ते मी त्यावेळी पठण करायला चालू केलं. आणि इथं आमच्या केंद्रात टोप केंद्रात मी सांगितलं 108 वेळा हनुमान चालीसा कशी पण तुम्ही म्हणा, मग तुम्ही 10-10 घेऊन वाटून करा नाहीतर 1-1 करा असं कसं पण करा, पण 108 वेळा हनुमान चालीसाचं पठण करा. मग त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं. परत माझं काय तिथं मला जसं सुचल तसं मी केलं, माझ्याकडनं काय 108 वेळा हनुमान चालीसा असं काही झालं नाही त्यावेळी. पण माझ्यासाठी किंवा बापूंनी सगळ्यांच्या करून हे करून घेतलं. आणि ज्यावेळी ती शुद्धीवर येत होती त्यावेळी तिला म्हणजे बापूने असा काही साक्षात्कार दिला की श्रद्धावान वेशात बापू होते आणि ते हिच्या समोर येऊन उभारले आणि हिच्या मम्मीकडे बघितलं आणि सरळ असं अंधाऱ्या खोलीत गेल्यासारखं गेलं. मम्मी पण त्यांच्या पाठोपाठ गेली आणि एकदमच तिथं असं लाईट चमकल्यासारखी झाली आणि सगळीकडे उजेड झाला आणि बापू खुर्चीत बसलेले, तिथनं त्यांनी दर्शन दिलं मम्मीला आणि मम्मी म्हटली मला आता काही होत नाही म्हटली, माझा बाप माझ्या बरोबर आहे म्हटली. आणि तिथनं जी म्हणजे जागी झाली पण तिला बोलायला येत नव्हतं, तिनं मला तिसऱ्या दिवशी हे सांगितलं आणि डॉक्टरांनी मात्र 48 तासाची तिला गॅरंटी दिलेली. हरिओम आंबज्ञान.